नमस्कार. आज चेडत भाईचा येतं नववी गणित भाग एक, त्याच्यामधलं सराव संच 3.2 मधला प्रश्न क्रमांक 5 काय दिलाय? पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागा व उत्तर भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या रूपात लिहा. ओके, तर पहिल्या बहुपदीने दुसऱ्या बहुपदीला भागायचं आहे आणि उत्तर आपल्याला अशा रूपामध्ये लिहायचं आहे. ओके, तर आजच्या वेळेमध्ये आपल्याला पहिलं गणित बघायचं आहे आणि नंतरच्या वेळेमध्ये आपण दुसरं गणित बघूया. x^64 x^4. ओके, भागार्थ चिन्ह इकडे लिहूया. तर x^4 आपण इथे लिहूया. याने भागायचं कोणाला? x^64. आता x^3, आता त्याच्या पुढचा घातांक कुठला आहे? वर्ग आणि नंतर एक पद आणि नंतर संख्या. पण इकडे आपल्याला वर्ग आणि एक पद दिलेलं नाही, त्याच्यामुळे आपण तयार करायचं इथे 0x² + 0x + 64. ओके, याचं आपण रीतसर व्यवस्थित उतरत्या क्रमानुसार मांडणी केली आहे. आता आपण भागाकार करूया. ओके, तर सर्वप्रथम आपलं काय करायचं आहे? एक्स इकडे घन दिसतो आहे आणि इथे फक्त एक्स आहे, तर आपण x² भाग घालूया. x² बघा, x² * x के होता x³. ओके, त्याच्यानंतर मधलं वजा चिन्ह 4 * x² = 4x². ओके, आता या दोघांची आपल्याला वजाबाकी करायची. नीट लक्ष देऊन बघा, कारण कठीण गणित आहे म्हणून. x^-x^0. ओके, हे कॅन्सल होतात म्हणजे 0 उत्तर येतं. आता वजा * ओके, काय होतं? अधिक होतं. अधिक 4x² + 0x² म्हणजे 4x² असणार ना. आता आपण 0x आणि बाकीचं पुढचं उरलेलं आपण जसं तसं लिहिलं. ओके, आता आपल्याला इथे 4x² आलं पाहिजे खालती, म्हणजे याचं पण उत्तर 0 येईल. त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला एक्सला 4x गुणावं लागेल. 4x गुणलं तर ते पण अधिक 4x. ओके, अधिक 4x गुणलं तर काय होणार आहे? 4x * x 4x². ओके, आणि मधलं वजा चिन्ह इथे लिहिलं. तर 4x * 4 16x. ते आपलं 16x आपल्याला पुढे लिहायचं आहे. ओके, आता परत अशी लाईन आखली आहे, इथे वजाबाकी करायची. ओके, तर 4x² + 4x² = 0. त्याच्यानंतर हे बघा, वजा * अधिक होता. अधिक 16x + 0x म्हणजे 16x येणार, अधिक वजा 64. ओके, आता 16x आपल्याला घालवायचे आहेत, खाली 16x आले पाहिजे. त्यासाठी एक्सला आपल्याला 16 गुणावं लागेल, म्हणजे अधिक 16 गुणावं लागेल. ओके, आता अधिक 16 गुणल्यानंतर एक्सला काय उत्तर येतं? अधिक 16x. x * 16 + 16x वजा चिन्हामधलं 16 * 4 = 64. ओके, आता म्हणजे वजाबाकी आपल्याला करायची आहे ना, तर वजा चिन्ह लिहिलं. 16x - 16x गेले, 0 राहिले. त्याच्यानंतर वजा 64, आधी हे बघा चिन्हाचा गुणाकार करूया, वजा * वजा अधिक, अधिक 64 + 64, 0 उत्तर. ओके, अशा प्रकारे आता आपल्याला त्यांनी काय विचारलं प्रश्न? बहुपदीने भागा व उत्तर भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. उत्तर कसं लिहायचं आहे? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी ह्या रूपात आपल्याला लिहायचं आहे. तर भाज्य याच्यामध्ये काय आहे? हे भाज्य x^-64. ओके, हे भाज्य x^-64. भाजक काय आहे? त्याला भागलं कोणी? ह्यांनी. x - 4 हे कंसामध्ये लिहायचं आहे. गुणिले भागाकार काय आला? म्हणजे बघा वरती x² + 4x + 16 ह्याला पण कंसामध्ये लिहायचं आहे. ओके, त्याच्यानंतर अधिक बाकी किती आली? 0. हे बघा, ह्याला म्हणतात बाकी.
बाकी ह्याला काय म्हणतात भागाकार, ह्याला काय म्हणतात भाज्य, आणि ह्याला काय म्हणतात भाजक. ओके, ह्याला म्हणतात भाज्य आणि ह्याला म्हणतात भाजक. ओके, उलटं लिहिलं होतं मी. अशा प्रकारे पहिलं गणित झालेलं आहे, तर दुसरं गणित नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.